कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल ता ला नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं लीला रडत रडत आपल्या घरी वापस गेली असते त्यामुळे दुखावलेली आजी आपल्या खोलीमध्ये येऊन बसली असते तेवढ्यात तिथे किशोर येत असतो आणि बोलतो आजी एजेने त्यांच्या सुनांची बाजू घेतली पण त्या बिचारी लीलाची साथ कोणी नाही दिली लीला तुझी सून आहे पण तिची साथ तू पण नाही देऊ शकली मग आजी बोलते अभिराम जसं त्याच्या सुनाच्या मागे उभा आहे ना तसं मी पण आता माझ्या सुन्याच्या मागे ठाम उभी राहील तर सायंकाळची वेळ असते सगळे जेवणाच्या टेबलवर जमले असतात ए जे विचारतो आई कुठे आहे आणि मग तिकडून लक्ष्मी येते आणि बोलते आजी कुठेच नाही आहे आम्ही पूर्ण घर शोधलं हे हो ऐकून ए जे खूप पॅनिक होतो आणि बोलतो आजीला कॉल लावा तर एजे बोलतो थांबा थांबा मीच कॉल लावतो मग एजे आजीला कॉल लावतो इकडे लीलाकडे आजी आली असते आजी लीलाला पाहून तिला घट्ट मिठी मारते तेवढ्यात एजेचा कॉल येत असतो आणि आजी काही कॉल उचलत नाही कालिंदी बोलते आजी एजेचा कॉल येत आहे कॉल उचलून घ्या मग लीला पण बोलते आजी कॉल उचलून घ्या मग आजी फोन उचलते आणि बोलते बोल एजे बोलतो आई तू कुठे आहे घरात तू कुठे आहे मी किती शोधलं तुला एवढ्या वेळेस कुठे गेली तू आजी बोलते मी माझ्या सुनेकडे आली आहे लीलाला क भेटायला माझी सून लीला जोपर्यंत माझी लीला तिकडे येत नाही ना तोपर्यंत मी पण इथेच थांबणार आणि तिला घेऊनच तिथे येणार मी तेव्हाच येईल नाही तर मी येणार नाही असं एजेला बोलते जे हे सर्व ऐकून ए जे विचारात पडतो आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की ए जेला आईचं बोलणं ऐकावेच लागेल आणि आईने सांगितलेलं ला ऐकावेच लागेल आणि त्याला लीला घरी ला आणावेच लागेल हा खूप रोमांचक एपिसोड आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी आमचे व्हिडिओ रोज बघत राहा धन्यवाद